नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन टेन्शनमध्ये असतो, कारण बार काउन्सिलिंगने निर्णय सांगितलेला नसतो आणि रविराज सर त्याला सांगत असतात की तू टेन्शन घेऊ नको, जो काही निर्णय येईल त्याचा आपण सन्मान करायचा. आणि पुढे बघूच आपण काय होतं ते. अर्जुन सारखा टेन्शनमध्ये असतो तितक्यात त्याचा फोन वाजतो. फोनवरती सायली विचारते, अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण तो म्हणतो, आत्ता नाही, मी तुम्हाला नंतर फोन करतो, आत्ता मी गडबडीत आहे. आणि काही शब्द न बोलता तो लगेच फोन कट करतो. सायलीला टेन्शन येतं, नक्कीच काहीतरी सिरियस असेल म्हणूनच हे माझ्याशी मनमोकळेपणे बोलले नाही. इकडे दोघांचं बोलणं चालू असताना चैतन्य फोनवर बोलता बोलता सांगत असतो की अजून काही निकाल लागलेला नाही, मी तुमच्याशी नंतर बोलतो. आणि तो अर्जुनच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहू लागतो. त्या टेन्शनने त्यालाच भीती वाटते. तो म्हणतो, हे सगळं माझ्यामुळे झालं. तो मला सांगत होता की त्या साक्षीच्या मागे लागू नको, तरीही मी तिच्यावर प्रेम केलं, त्याच्यामुळेच हे दिवस पाहायला मिळाले. फक्त माझीच चूक आहे, माझ्या चुकीची शिक्षा अर्जुनला नको भेटायला, असं तो त्याच्याकडे पाहत पाहत म्हणत असतो. आणि एक निर्णय तो त्याच्या मनाशी ठाम करून घेतो. तो म्हणतो की हे सगळं माझ्यामुळे सुरू झालं, आता मीच संपवणार हे सगळं, असं बोलत तो बाहेर निघून जातो. अर्जुनाने सर इकडे बोलत असतात रविदास सरांना. अर्जुन म्हणत असतो, तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर उभे आहात, त्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नाही. तुम्ही जिथे असाल तिथे कुठल्याही प्रकारचं आमच्यावर संकट येऊच देणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे, असं अर्जुन रविदास सरांना बोलू लागतो. तितक्यात तो बघतो की चैतन्य कुठे गेला, बाहेर जात फोनवर गेला बोलायला, पण अजून कसा आला नाही. तो इकडे तिकडे पाहू लागतो, कुठे चैतन्य दिसत नाही हो असं म्हणत असतो. आणि मग तो लगेच म्हणतो, थांबा मी त्याला फोन लावून पाहतो. फोन लावून पाहण्यासाठी तो फोन करत असतो, पण चैतन्य काही फोन उचलत नाही. आता काय करायचं म्हणून त्यालाही टेन्शन येतं, काय झालं असेल, बाहेर तर नसेल ना, म्हणून तो बाहेर शोधायला निघतो. इकडे महिपत खूप आनंदात असतो, इतकं आनंदाची बातमी आहे म्हणून आज अर्जुनची कोर्टातनं सुटका होणार, त्याला कायमचं काढून टाकणार ह्या आनंदाने त्याला इतका आनंद झाला आहे कुणास ठाऊक. महिपत सांगत असतो की जेलमध्ये माझी सगळी सोय होती, खायला प्यायला सगळं काही वेळेत मिळत होतं, काहीच टेन्शन नव्हतं तिथे. पण नागराज म्हणतो, पण तुझी जागा तिथे नाही, इथे आहे, इथे मोकळ्या वातावरणात. आता बघ आपण दोघंजण मिळून काय धूम घालूया. आणि त्या एकदा का त्या आश्रम केसचं निकाल लागला, संपली ती केस की आपल्याला टेन्शनच राहणार नाही. लगेच प्रिया म्हणते, हो ना, माझंही टेन्शन कायमचं निघून जाईल ह्या आश्रम केसमुळे, मलाही खूप टेन्शन येतं. मग ती म्हणते, पार्टी हवी आपल्याला. मग नागराज म्हणतो, पार्टी अशी जंगी पार्टी देतो ना, बघ फक्त आजचा निकाल लागू दे पुढचा. तो निकाल लागला रे लागला, एकदम मोठी पार्टी आपण सेलिब्रेट करूया. माझ्या मुलीने जो डाव टाकला त्यामुळेच हे सगळं घडलं, खरंच माझ्या मुलीचा मला खूप अभिमान आहे. तितक्यात तिथे साक्षी धावत येते आणि सांगू लागते, पवार वकिलांचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं की दोघांचीही लायसन रद्द होऊ शकतात. ह्या आनंदाने तर महिपतला खूपच आनंद होतो, होणार म्हटल्यानंतर तर तो खूप खुश होतो. प्रियाला म्हणतो, एकदा का ती केसमधनं तू बाहेर आली की मला काहीच टेन्शन राहणार नाही. प्रियाही तेच म्हणू लागते, एकदा का आश्रम केस संपली की आपलं सगळ्यांचं सगळं टेन्शन कायमचं म्हणजे कायमचं निघून जाईल. मग महिपत म्हणतात की मला आता फक्त एकाच गोष्टीची हुरहुर लागली आहे, कधी तो त्याचा काळा कोट अर्जुनचा उतरतो आहे त्याच्या अंगावरनं, तो कोट उतरलेला त्याला मला पाहायचा आहे, असं तो बोलू लागतो. इकडे खूप वाट पाहत असता अर्जुनच्या फोनची, पण फोन आला नाही म्हणून अस्मिता उतावीळ होत असते. ती म्हणते, थांबा मी फोन लावू का. लगेच सायली म्हणते, नका लावू, मी इतक्यात लावलं होतं, पण माझ्याशी ते काहीच बोलले नाही आणि घाईघाईने फोन कट केला, नक्कीच काहीतरी टेन्शनची गोष्ट असावी. मग अश्विन म्हणतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका दादा, आनंदाची बातमी घेऊनच घरी येईल. आणि मग तो उठून रूममध्ये जायला निघतो. अस्मिता म्हणते, कुठे चालला. तो म्हणतो, मी रूममध्ये चाललो. इकडे अर्जुन खूप शोधत असतो चैतन्यला, पण कुठेच दिसत नाही. म्हटल्यानंतर रविराज सरांना टेन्शन येतं, ते म्हणतात कुठे गेला असेल कुणास ठाऊ, इकडे तिकडे शोधू लागतात. पण अर्जुन म्हणतो, काही झाला असेल का त्याच्यासोबत. लगेच रविराज सर म्हणतात, मलाही ती शंका वाटत आहे, त्याचा महिपत्ने काही घातपात तर केलं नसेल, त्यांनीच त्याला किडनॅप केलं नसेल ना. अर्जुन लगेच चिडतो, थांबा मी त्याच्याकडे जाऊन लगेच विचारून येतो. लगेच त्याचा हात पकडत रविराज सर म्हणतात, एवढी इतका उतावीळपणा करू नको, आपण रागाच्या भारात काहीतरी चुकीचं करून बसू, चल आता घरी जाऊ, आपण घरी गेल्यावर मग बघू, नाही सापडला तर पोलिसात तक्रार करू. इकडे महिपत खूप आनंदात असतो, कारण त्याला इतकी छान बातमी मिळालेली असते. आता त्याला फक्त एका बातमीची ओढ लागली आहे,
ती म्हणजे अर्जुनचं वकीलपत्र कधी जात आहे म्हणून. इकडे खूप टेन्शनमध्ये साक्षी यात असते. एकदाचं तो निकाल लागला की मग सगळं टेन्शन जाईल आणि मग आश्रम केस संपली की सगळेजण आपण मुक्त होऊ. प्रिया म्हणते त्या अर्जुनसमोर तो उभं राहायची मला भीतीच वाटायची. तो कधी उलट तपासणी करायचा काय विचारायचं असं वाटायचं. आत्ता आपल्याला तो पकडतो की काय असं भीतीही वाटायची. नागराज म्हणतो काही टेन्शन घेऊ नका. एकदाची ही केस संपली की मग आपल्याला कुणाला काही टेन्शनच राहणार नाही. मैपतही तेच म्हणू लागतो. इकडे अश्विन त्याच्या रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यानंतर तो टी व्ही बघण्यासाठी रिमोट घेतो आणि रिमोट घेऊन मग तो टी व्ही लावत असतो. टी व्ही लावल्यानंतर त्याने जे दृश्य पाहिलं त्याला खूप मोठा धक्का बसतो. अरे बापरे हे काय झालं म्हणून तो नीट पाहू लागतो. समोर न्यूज चालू असते लाईव्ह आणि त्याच्यामध्ये चैतन्य त्याच्या बाबतीत जे घडलं ते सांगत असतो. इकडे बाहेर सगळेजण टेन्शनमध्ये असतात की अजूनही अर्जुन कसा घरी आलेला नाही म्हणून. तितक्यात अर्जुन आलेला पाहून सायलीला आनंद होतो. मग लगेच काय झालं प्रताप विचारू लागतो. मग तो सांगणार असतो की असं असं घडलं. तितक्यात अश्विनचा आवाज येतो. मम्मी पप्पा लवकर लवकर या. सगळ्यांना तो वहिनी हाक मारत असतो. पटकन सगळेजण धावत धावत त्याच्या रूममध्ये जातात काय झालं म्हणून पाहण्यासाठी. मग तो सांगू लागतो हे बघा टी व्हीवरती काय लागलं आहे. टी व्हीला न्यूज चालू आहे ती पण लाईव्ह चैतन्याची. चैतन्य सांगत असतो जे काय घडलं साक्षीसोबत ते मी एकट्याने केलं आहे. त्या सगळ्याचा दोषी मी एकटा आहे. साखरपुडा करून तिची फसवणूक ही मीच केली. याच्याशी अर्जुनचा काही संबंध नाही. आता इकडे बाजी पलटली. महिपतला टेन्शन आलं. इतकं छान आपण डाव मांडला होता उधळला ह्या चैतन्य बिंडोक गडकरीने असं म्हणून साक्षीही त्याच्यावर चिडू लागली. त्याने सगळ्यांसमोर नीट कबूल केलं की ह्या सगळ्याचा गुन्हेगार फक्त मी आणि मीच आहे. त्यामुळे अर्जुनला निर्दोष सोडावं. आता ही बातमी ऐकल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसला. ह्या मूर्खाने सगळं काही स्वतःच्या डोक्यावर घेतलं. हे सगळी न्यूज रविराज सरही पाहत असतात. त्यांनाही आश्चर्य वाटत असतं. पण आता पुढे जे काय होईल ते पाहणं सगळ्यांनाच खूपच रंजक वाटणार. मैपतला इतका राग आलेला असतो ह्या बिंडोक गडकरीमुळे. आपल्याला पुन्हा आता त्याच केसच्या सगळ्या वेढ्यात अडकावं लागणार म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. मैपत साक्षी सगळेच जण टेन्शनमध्ये असतात. इकडे अर्जुन रविराज सरांना म्हणत असतो हा काय मूर्खपणा केला ह्या मुलाने. मला तर याचा खूप राग येत आहे म्हणून सगळेजण आता चैतन्याची वाट पाहत असतात. चैतन्य आला की आपण त्याच्याशी बोलू असे रविराज सरही त्याला सांगू लागतात. अर्जुन तू टेन्शन घेऊ नको असंही त्याला समजवत असतात. इथे बस कॉफी घे. पण तो काही कोणाचं ऐकायला तयार नसतो. तो फक्त चैतन्याची वाट पाहत असतो. तितक्यात दारातनं आवाज येतो. चैतन्य त्यांना आलेला दिसतो. चैतन्य म्हणतो बघ मी आलो. चैतन्याला पाहून अर्जुन इतका चिडतो मूर्ख तू काय करून बसलास हे. तुला मला एकदाही हे शब्दाने सांगावं असं वाटलं नाही का. तू हे सगळं करायला गेला मला विचारलंसुद्धा नाही. तू माझ्याशी बोलायला हवं होतंस ना असं म्हणून त्याच्यावर रागवत असतो. रविराज त्या सर त्याला म्हणतात खरंच जाऊ दे. त्याने जे केलं ते योग्यच केलं. तुला सांगितलं असतं तू ते करूच दिलं नसतं. सॉरी म्हणत चैतन्य त्याच्यासमोर मान खाली घालून उभा राहतो. पण रविराज सर म्हणतात आता याचा पुढे आपल्याला काहीतरी फायदा होईल. तू टेन्शन घेऊ नको. जे काही चैतन्य केलं मला ते योग्यच वाटत आहे. त्यामुळे त्याला रागवू नको असं अर्जुनला रविराज सर समजवू लागतात. मग चैतन्य सांगू लागतो खरं तर मीच माती खाल्ली. घोड मोठी चूक केली आहे मी. माझ्या मूर्खपणामुळे हे घडलं. तू आणि सायली मला कायम सांगत होतात की त्या मुलीच्या प्रेमात पडू नको तिच्यापासून लांब राहा. पण मी तिच्या प्रेमात ठार वेडा झालो होतो आणि तिच्या बरोबर मी वाहत गेलो आणि त्याच गोष्टीची शिक्षा म्हणून आपल्याला आज ह्या बार काउन्सिलिंगला समोर जावं लागलं आणि माझ्यासोबत तुझीही घसरट झाली. तिथे ह्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप होत होता म्हणून मी हे सगळं केलं. बघ सायलीने तुझ्यासाठी कशी वड्याला सात फेरे घातले तशी जर आपल्यामध्ये जर पद्धत असती ना मित्रासाठी घालायचे तर मीही घातले असते आणि देवाला सांगितलं असतं. सात जन्म तुझ्यासारखा मित्रच मला मिळू दे देवा असं म्हणत लगेच सायली म्हणते तुम्ही जे केलं ते योग्यच केलं भाऊजी. आपण असेच लढत राहू. अर्जुनला मात्र हे पटत नसतं. अर्जुन म्हणतो तू एकटाच का शिक्षेचा भागीदार. तो म्हणतो मी घोड चूक केली म्हणून मला देवाने ही मोठी शिक्षा दिली आहे. पण आता मला तुला सोडून कुठेही जायचं नाही. सात जन्मी तूच माझा मित्र असावा असं म्हटल्यानंतर अर्जुन त्याला मिठी मारतो आणि म्हणतो पुन्हा असं मला न सांगता काहीही करायचं नाही हं. तेव्हा सॉरी म्हणत चैतन्य त्याच्या पुन्हा गळ्यात पडतो. रविराज सरांना फोन येतो उपाध्याय वकिलाचा. मग ते विचारतात काय झालं तर ते सांगू लागतात. ते ऐकल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसतो. मग सगळेजण घरातले विचारू लागतात काय झालं आहे. मग सगळ्यांना सर सांगू लागतात आता मी जी बातमी ऐकली आहे त्याच्यात एक गोड बातमी आहे आणि एक जरा वाईट बातमी आहे.
हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. मग कोणती बातमी पहिले सांगू असं रविराज सरांनी विचारल्यानंतर लगेचच सायली त्यांना म्हणते, तुम्ही ना आत्ता या क्षणाला गोड बातमी नंतर द्या, फक्त वाईट बातमी अगोदर द्या. हे ऐकल्यानंतर रविराज सर सांगू लागतात की चैतन्याची वकिली 6 महिन्यासाठी घालवण्यात आली आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना दुःख होतं, अर्जुनच्या तर डोळ्यातच पाणी येतं. आणि एक गोड बातमी जी आहे ती अशी की ह्या सगळ्या प्रकरणातून अर्जुनची निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्यांनी वकिलीबाबतीत कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही हेही सिद्ध झालं, तो निर्दोष आहे असं म्हटल्यानंतर चैतन्याला इतका आनंद होतो, तो आनंदाने नाचत नाचत अर्जुनच्या गळ्यात मिठी मारतो आणि म्हणतो, तू खरा आहेस म्हणून तुझ्या बाबतीत खराच निर्णय झाला. सायलीही देवाचे आभार मानू लागते की सर मुक्त झाले, निर्दोष त्यांची सुटका झाली. चैतन्याला इतका आनंद होत असतो, आता आपण खूप सेलिब्रेट करायचं. मग सगळेजण त्याला म्हणतात, अरे तुझी वकिली गेली, आम्हाला इतकं वाईट वाटत आहे, तू काय सेलिब्रेट करतोय. तेव्हा चैतन्य सांगतो, माझी वकिली फक्त 6 महिन्यासाठी गेली, कायमच्यासाठी नाही, आणि मी तुमच्यासाठी कायमचं इथेच राहणार. मी तुझा असिस्टंट वकील म्हणून तुझ्या हाताखाली नेहमीच काम करणार, फक्त 6 महिने कोर्टात येऊ शकत नाही, पण सोबत काम मी करू शकतो असं म्हणत त्याला आनंद होत असतो. अर्जुनला मात्र वाईट वाटत असतं, त्याचे डोळे पाण्याने भरून येतात. चैतन्य त्याला सांगू लागतो, अरे खरंच टेन्शन घेऊ नको, मीही घेणार नाही, फक्त आता तू निर्दोष मुक्त आहे म्हटल्यानंतर आश्रम केसमध्ये तू जे पुरावे सादर केले आहे ते खरे आहे हे कोर्टाला मान्य करावे लागेल. आपण लवकरच ती केस जिंकू, हे सगळं काय संपून टाकू, 6 महिने बोलता बोलता संपून जातील असं चैतन्य अर्जुनला समजून सांगतो. आणि डोळ्यात पाणी येतं, पण ते आवरत अश्रू अर्जुनच्या गळ्यात मिठी मारतो. सगळं काही छान होतं. चैतन्य सायलील म्हणतो, मस्त आपल्याला गोडाचा शिरा कर, इतकी छान बातमी आहे तर. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसला जायला निघतो, त्याचा तो काळा कोट तो निरखून पाहत असतो, कारण तो निर्दोष मुक्त झालेला असतो. सायलीला हसायला येतं, मग ती कोट उचलते आणि अर्जुनच्या घालून देते हातामध्ये. मग तो म्हणतो, कसा दिसतोय? तेव्हा सायली म्हणते, तुमचा जणू काही वकिलीसाठी पुनर्जन्म झाला आहे, तुम्ही वकील म्हणून खूप मोठे व्हाल अशी मी देवाकडे प्रार्थना करते. पुढे असंही पाहायला मिळतं, ती तिच्या मनातली गोष्ट त्या पेपरवर लिहू लागते. माझं 7 जन्माचं नाही तर 7 जन्माचं नातं अर्जुन सरांसोबतच असू दे असं देवालाही सांगते. माझं प्रेम अर्जुनला कधी कळेल का असं त्याच्यात ती लिहिते. पुढे आपल्याला ते असं पाहायला मिळेल की अर्जुनच्या ऑफिसमध्ये प्रिया त्याला भेटायला येते, पण अर्जुन लगेच म्हणतो, मला बाहेर जायचं आहे, तू पण बाहेर चल. मग ती त्याच्या टेबलवरतून 2 चाव्या असतात ना त्या उचलून गपचूप ओढणीखाली पकडून बाहेर जाते. अर्जुनही बाहेर जातो, तीही त्याच्यासोबत बाहेर जाते. अर्जुन बाहेर गेलेला पाहून ती परत येते ऑफिसमध्ये, पटापट उचापट करायला ती मोकळी होते. आणि अर्जुन थोडा नाश्ता करून येऊ म्हणून चैतन्याला बाहेर घेऊन गेलेला असतो. तो गेलेला पाहून ती त्या 2 चाव्या सगळ्या लॉकर्सला ट्राय करते, त्यातले 2 लॉकर ती खोलूनही पाहते. पहिल्या लॉकरमध्ये तिला मॅरेज सर्टिफिकेट सापडतच नाही, पण दुसऱ्या लॉकरमध्ये तिला महत्त्वाचा पुरावा मॅरेज सर्टिफिकेट सापडलेला आहे. आणि तितक्यात तिथे अर्जुन येतो. आता अर्जुनने तिला पाहिल्यानंतर तिची ततप झालेली आहे. पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.